अतिशय महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री शिंदे गटाने आता आपलं संपूर्ण लक्ष आहे मुंबईकडे वळवल्याचं दिसतंय. आज एक बैठक वर्षावर पार पडली आणि यामध्ये खास करून मुंबईच्या संदर्भात चर्चा झालेली आहे. यानुसार आता 6, 7 आणि 8 सप्टेंबर रोजी मुंबईमधील प्रत्येक विभागातील महत्त्वाच्या मंडळांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेट देणार आहेत आणि लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यामुळे शिंदे गटाचं आता मुंबईवर लक्ष केंद्रित झाल्याचं दिसू लागलेलं आहे. यावेळेस एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय. वर्षा या मुख्यमंत्री या निवासस्थानी ही बैठक पार पडलेली आहे आणि याच ठिकाणी आपण बघतोय 6 आणि 7 आणि 8 सप्टेंबर रोजी यावेळेस विभागातील महत्त्वाच्या मंडळांना मुख्यमंत्री भेट देणार आहेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं आता मात्र मुंबईकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय आणि यानुसार मुंबईतल्या विभागांमध्ये महत्त्वाच्या मंडळांना मुख्यमंत्री भेटी देणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता मात्र शिंदे गटानं तयारी सुरू केली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. शिंदेंचं हे मिशन मुंबई सुरू झालेलं आहे. थेट जाऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे. कपिल, आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता मात्र मुंबईसाठी म्हणून आग्रही दिसत आहेत किंवा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर थेट मंडळांमध्ये जाणार आहेत, लोकांशी बोलणार आहेत, पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहेत, दौराच करतायत. कसं पाहता या संपूर्ण दौऱ्याकडे आणि काय काय नियोजन असणार आहे 6, 7, 8 तारखेला? शिंदे गटाने आपला मोर्चा आता मुंबईकडे वळवला आहे असंच आपण बोलू शकतो कारण की 6, 7, 8 सप्टेंबर रोजी एकनाथ शिंदे आणि त्यांचं पूर्ण गट हे गणेशोत्सव मंडळांना भेटी देणार आहेत. विभागातल्या ज्या महत्त्वाच्या गणेशोत्सव मंडळं आहेत त्या सर्वांना भेटी देणार आहेत. तिथल्या मंडळाला भेटणार आहेत, कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, लोकांशी संवाद साधणार आहेत. थेट लोकांमध्ये एकनाथ शिंदे जाणार आहेत. येणारा मुंबईचं इलेक्शन आहे, त्याचबरोबर मुंबईमध्ये पाया रचणं हे खूप महत्त्वाचं काम असणार आहे शिंदे गटाच्या तर्फे, कारण की मुंबई ही ठाकरेंची अशी बोलली जाते आणि हे पुसण्यासाठी आता एकनाथ शिंदे यांनी पावलं उचलायला सुरुवात केलेली आहे. त्यांचे आमदार असतील, त्यांचे कार्यकर्ते असतील, हे तिथे सज्ज असणार आहेत. तिथे काही लोक भेटू शकतात, त्यांचे प्रश्न मांडू शकतात, काही महत्त्वाचा प्रश्न तिथे मार्गीही लागू शकतो. त्यामुळे मंडळांना भेटी देता देता बाप्पाचं दर्शन करता करता मंडळातले कार्यकर्ते असतील, स्थानिक नागरिक असतील, यांचे प्रश्नही सोडवण्याचं काम एकनाथ शिंदे करणार आहे. खूप मोठी मूव असणार आहे, कारण की 6, 7, 8 हे 3 दिवस मुंबईला असणार आहेत एकनाथ शिंदे पूर्ण गट आणि मुंबईच्या समस्या ऐकणार आहेत, लोकांमध्ये थेट जाणार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे का गेल्या सरकार मध्ये किंवा गेल्या मुख्यमंत्र्यांनी जे करून दाखवलं नाही, जे लोकांशी संवाद साधला नाही, जे लोकांपर्यंत पोहोचले नाही, ते आम्ही करून दाखवणार आहोत. आम्ही थेट लोकांमध्ये जाणार आहोत आणि लोकांचे प्रश्न सोडवणार आहोत आणि त्यासाठीच हा दौरा करण्यात आलेला आहे. 5 तारखेला ह्या पूर्ण दौऱ्याचं नियोजन राखलं जाईल आणि 6, 7, 8 हा प्रॅक्टिकली एकनाथ शिंदे रस्त्यावर उतरणार आहे मुंबईकरांसाठी मुंबईमध्ये. नक्कीच, आणि आपण बघतोय कपिल कशा पद्धतीनं आता मात्र शिंदेगड देखील या ठिकाणी मुंबईवर लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतं. या संदर्भातल्या आधी घडामोडी आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे